नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक महत्वाची बातमी. राष्ट्रवादी पक्ष आणि जिल्हा अजित पवार गटाकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांना हा मोठा धक्का दिलाय. वडिलांनाच घराबाहेर काढलं अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतप्त होत दिली आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे यावर अजित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. पासून आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना, ते कुणाच्या नावावर आहे? तुमच्या का तुमच्या वडिलांच्या? ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं? तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टी. बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्या बरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्या बरोबर राहिले, हे त्रिवार सत्य. आणि बहुसंख्य आमदार पण होते. लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात. अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे, कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काय अपेक्षित होतं? हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांना असंच केलं. आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. आम्ही सगळेजण मराठीच आहोत. खरं आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत. तर जेव्हा पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं, काय कोणाला काय म्हणायचं, आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीकाटिप्पणी करू शकत नाही. आम्ही कामाचा विचार करणारी माणसं आहोत. काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता प्रयत्नशील राहणे एवढंच आमचं काम आहे. हां हां बिलकुल, कोर्ट सुप्रीम कोर्ट तो जाएंगे. अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना. अभी जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने वाले, हाँ वो कल दे देंगे. कल तक उन्होंने टाइम दिया है, कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने, तो अब कर देंगे कल. वो सगळ्या कुणाला कुठे जायचं असेल न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो. आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल. आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम